थ्री चेअर्सच्या काउंटर पहामध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते. आज मी आले नवीन रेसिपी घेऊन आणि ही नवीन रेसिपी सोपी आणि सुटसुटीत अशी आहे. पदार्थ गोड आहे आणि तो गोड पदार्थ करणार आहे गायत्री चावरेकर. गायत्रीची तंबू मार्केट ही संस्था आहे. जुलैमध्ये असणाऱ्या लग्न समारंभांसाठी गायत्री घेऊन येते तंबू मार्केटचं विशेष प्रदर्शन, लग्न पहावं करून आणि घर पहावं बांधून. गायत्रीबरोबर तो पदार्थ करताना आपण या प्रदर्शनाविषयी गप्पा मारूया. सो हा एपिसोड आम्ही शूट करतोय स्टुडिओ शैलीमध्ये. धन्यवाद. पूर्वी असं असायचं की आई वगैरे जेव्हा झोपते त्यावेळेला ते किचनचं सगळं पूर्ण आपल्याकडे असतं, तर त्यावेळेला जे करायचे प्रयोग आहेत त्याच्यात ही रेसिपी आहे. ह्या निमित्ताने ती बरेच वर्षांनी मी करणार आहे आणि एकदम सोपी सुटसुटीत साखर आणि गुळ असणार आहे. खजूर रोल अशी आहे आणि खजुराच्याच गोडातनं आपण ती करणार आहोत. साखर आणि गुळ स्वतःला बघूया. सो आपण खजूर रोलची रेसिपी पाहूया. ज्यांचे उपास असतील त्यांच्यासाठी पण वेगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी वर्बली सांगेन आणि आत्ता आपण जे करणार आहोत ते सगळ्यांसाठीच चालणार आहे अशी. अच्छा, सांगू मी. हो हो. सो आपण हा 10 किलो खजूर घेतला आहे आणि बेसिक खजूर कुठल्याही क्वालिटीचा तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही आहे की एकदम खूप हाय क्वालिटीचाच खजूर घ्यायला पाहिजे. पण आता रिसेंटली मी जेव्हा ह्याची खरेदी करत होते तेव्हा मला एक टीप नक्की सांगावीशी वाटेल की काही खजूर हे साखरेमध्ये घोळवलेले पण मार्केटमध्ये मिळतात, तर ते नक्की घेऊ नका. आणि ते तुम्हाला दुकानदार सगळेच सांगतात असं नाही, पण आता मला परवा माझ्या शॉपकीपरनी ते नक्की सांगितलं की साखर कोटेड असलेला खजूर आहे. सो तुम्ही चूज करा की तुम्हाला ड्राय खजूर म्हणजे ज्याला बी असते आणि जे काढून तुम्ही बारीक करू शकता. सो हे 1/2 किलो खजूर बी काढून बारीक केलेले आहेत. त्याच्यानंतर 200 ग्रॅम माने बिस्किट आहे. उपास असेल त्यावेळेला तुम्ही शेंगदाण्याचं पूट वापरू शकता, म्हणजे उपासासाठी करायचं असेल त्यावेळेला. आणि हे मी त्याचा क्रश ऑलरेडी रेडी करून ठेवला. त्याच्यानंतर हे साधारण 20 ग्रॅम बदाम आहेत आणि त्याचा क्रश केलेला आहे. अच्छा, तुम्ही जास्ती तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्याच्यानंतर राजगिरा राई, सॉल्टेड नाही, बेसिक राजगिरा राई. बरोबर. सो ती साधारण 1-200, कारण ही हलकी असल्यामुळे ही साधारण 200 ग्रॅम असणार आहे. आणि जायफळ, जायफळाची पूड ती 2 किंवा 3 ग्रॅम इन्ग्रेडियंट्स. सो आपण एक साधारण 2 ते 3 चमचे तूप घेतोय गाईचं किंवा म्हशीचं, किंवा तुमच्याकडे जर घरी बनत असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता. सो साधारण तूप वितळल्यानंतर आपण हे बारीक तुकडे केलेले खजूर त्याच्यात सोडतोय. खजूर फक्त कढईमध्ये 5 ते 7 मिनटं आपल्याला मऊ करून, मऊ होईस्तोपर्यंत त्याचं टेक्स्चर वापरायचं आहे. म्हणून ही एवढीच फक्त एक गॅस इन्व्हॉल्व असलेली स्टेप आहे, बाकी ते सगळं आपण हातानेच करणार. ओके. सो हे मऊ होत आहे. येस. तर गायत्री मला एक सांग, यंदाचं तुझं जे एक्झिबिशन आहे, आता इतके वर्ष तुम्ही एक्झिबिशन करताय, साधारण कितवं एक्झिबिशन असेल काय? तो आता आम्ही 8 वर्ष एक्झिबिशन करतोय. हा एपिसोड 62 आहे. बर, 62 एक्झिबिशन झाले आतापर्यंत. 62 एक्झिबिशन झाले, मोस्टली पुण्यात झाली. अच्छा. कोल्हापूरमध्ये आपण 2 एडिशन केली. ओके. तर होतातच, यावेळेला वाशीमध्ये पण आपण येतोय. अच्छा. आणि ह्या एक्झिबिशनचं, 62 एक्झिबिशनचं थोडंसं आपण म्हटलं मग अशी तसं की विशेष काय, तर तुम्हाला माहितीच असेल की ह्यावेळेला मे महिन्यामध्ये मुहूर्त कमी होते आणि जास्तीत जास्त मुहूर्त जुलैमध्ये आहेत लग्नाचे. सो त्यानिमित्ताने जेव्हा लग्न आणि घर असं दोन्ही असतं, त्यावेळेला आपण लग्न ठरतात त्यावेळेला आपण घराचंही रिनोव्हेशन करतो, किंवा काही ना काहीतरी रंगकाम, किंवा नवीन येणाऱ्या सुनेसाठी, किंवा नव्याने ज्यांची घरच नवीन होत आहेत अशा सगळ्यांसाठी एक कॉमन एपिसोड म्हणून आपण हा आणतोय की लग्न पहावं करून आणि घर पहावं म्हणून. सो असंच इम्प्रॉम्प्टू सुचलेलं नाव आहे, पण तेच आम्ही ते टायटलला ठेवलंय. आणि ऑफकोर्स त्याची एक प्रोफेशनल बाजू अशी आहे की घर पहावं बांधून ह्या थीम खाली तुम्हाला खरोखरच खूप चांगल्या प्रोफेशनल्सना भेटायला मिळणार आहे. सो दोज वर पार्टिसिपेटिंग, दे हॅव कम स्पेसिफिकली
कारण आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनरची एक गेस्ट लॉबी आम्ही नक्की निमंत्रित केली. सो ती लोक येणार आहेत तिथे. सो त्याचा फायदा लॉंग टर्म मध्ये होणार आहे. आणि रेग्युलर होम डेकोर चे सगळे जे आपल्याकडे स्टार्टअप्स नेहमी काम करतात अशा सगळ्या लोकांसाठीच ह्या एक्झिबिशन खूपच एकदम विशेष ठरणार. ओके, कधी आहे एक्झिबिशन? हे एक्झिबिशन आहे 21, 22, 23 जून. आणि त्याच्यासाठीचं स्पेशल लोकेशन आहे मेरीगोल्ड बँक्वेट्स बावधन. ओके, सो मेरीगोल्ड बँक्वेट्सनी आपल्याला इन्व्हिटेशन दिलं होतं की तुम्ही इथे येऊन एक काहीतरी छान इव्हेंट करा. ओके, त्यानिमित्ताने ते सगळं जुळून आलं. मेरीगोल्ड बँक्वेट्स का ह्याच्याबद्दल सांगते, कारण मेरीगोल्ड बँक्वेट्स सारखा लग्न किंवा कुठल्याही छोट्या समारंभापासून ते मोठ्या समारंभापर्यंतचा अतिशय अप्रतिम व्हेन्यू मी आतापर्यंत पाहिलेला नाही. ओके, त्याचं कारण असं आहे की त्यांनी कुठे ना कुठेतरी प्रत्येक त्यांचा कोपरा, प्रत्येक भिंत ही इंडियन आर्ट अँड क्राफ्ट ह्याच्याशी रिलेटेड केलेली आहे. ओके, आणि तू जर भक्ती आली नशी तर यू शुड विजिट, विशेष विजिट द्यायला. येणार आहे, नक्की येणार आहे यावेळी प्रदर्शनाला. मी नेहमीच तुझ्या प्रदर्शनाला येते. आणि मैत्री झाली. हो हो हो, सो तंबू माकेची फॅन आणि नंतर मैत्री. हो हो हो, सो आता खजूर. येस, बॅक टू आता खजूर होत आलेला आहे. अच्छा, तो असं तो थोडासा क्रश करायचा, कारण तुपामध्ये तो असाही सॉफ्ट राहतो. जर घरी उपास असेल तर असं एक गरम तूप करून खजूर त्याच्यात बुडवून खा, खूपच छान लागतो. सो तोही असंच हळूहळू एक्सपिरियन्स घेत घेत ठेवला की तुपामध्ये थोडासा तो हे करून घ्यायचा आणि थोडा गार झाला की मग बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालायचे. ते मी दाखवेनच. तुपामध्ये थोडासा परतलेला खजूर आहे, आपण थोडासा मोकळा करून घेऊया. आणि इतकं गरम असताना आपण त्याच्यामध्ये हात नाही घालू शकणार. एक 5 मिनिटांनी त्याच्यावर काम करूया. बाकीचे इन्ग्रेडियंट्स तर फक्त त्याच्यामध्ये मिक्स करायचे. थोडीशी मी आता जायफळ पूड घालते, कारण खजुराचा स्वतःचा स्वाद आहेच, पण तरी थोडंसं जर आपल्याला जायफळ आणि वेलची अशापैकी एक काहीतरी हवं असेल. काही नाही, जस्ट मिक्स मिक्स मिक्स. खजूर आणि तुपामधला जो एक ओलावा आहे तर त्याला हे थोडंसं हेल्प करेल बाइंड करायला, म्हणजे खूप असं सैल पण नाही राहणार रोल. आणि म्हणून मी थोडंसं वाचवून पण ठेवलं की लागलं आपल्याला सपोज तर आपण अजून परत ॲड करू शकतो, पण शक्यतो नाही लागणार. सो हे एका पॉईंटला इतकं जवळ येतं की तुम्ही त्याचे रोल करू शकता. तुपामुळे सगळे आतमध्ये इन्ग्रेडियंट्स आतमध्ये जातात त्याच्या, आणि रोल व्हायला सोपं पडतं. येस, सो हे अगदी लगेच जवळ आलं बघ, 1 मिनिटं पण नाही आपण हे केलं. येस, सो असे रोल्स दंडगोल आकाराचे आपण करून घेतलेले आहेत. जस्ट फक्त त्याला एक ॲडिशनल म्हणून आपण थोडंसं काप आणि थोडीशी राजगिरा मध्ये ते ठेवायचे आणि फ्रीजरला टाकायचे. सो फ्रीजरला साधारण 1-2 तास तुम्ही ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर पट्या पेपरमधनं तुम्ही काढून ते त्याचे काप करायचे. आणि शक्यतो प्रिफरेबली आम्ही सांगतो की म्हणजे मला असं वाटतं की ते फ्रीजमध्येच ठेवायला हवेत, कारण एकदा तुम्ही एखाद्या रेसिपी आणि त्याची टेम्परेचर एका ह्याला ठेवल्यानंतर मी जेवढे हवे तेवढेच फक्त कापून तुम्ही ते सर्व करू शकता. ओके, असं साधारण मी लावून घेतलं आणि त्याचं मी बटर पेपर रॅप तुम्हाला दाखवते. बटर पेपर रॅप मधले रोल आता आपण फ्रीज मध्ये ठेवायचे.
रात्री तू 3 ची अशा काउंटर पहामध्ये आलीस आणि एवढी छान रेसिपी दाखवली, सोपी आणि सुटसुटी. सो म्हणून आणि खूप दिवसांनी आपण या निमित्ताने भेटली. येस येस. मला तुला एक विचारायचं होतं की आता एवढी सारी प्रदर्शनं पुण्यात होतात, मी स्वतः खूप साऱ्या प्रदर्शनांमध्ये जाते, पण तुझं तू असं 2-3 महिन्यांनी येतेस आणि वेगळं काहीतरी घेऊन येतेस, सो हे असं का? ॲक्च्युली खरं तर तंबू मार्केट जे चालू झालं 8 वर्षापूर्वी तर त्याचा अगदी मेन ड्रायव्हिंग फोर्स असा होता की हँडमेड आणि युनिक आणि अर्थ फ्रेंडली, म्हणजे अपसायकलिंग प्रोडक्ट्समध्ये जे काम करतात अशा सगळ्यांसाठी म्हणून आम्ही ते प्रदर्शन करायचं असं ठरलं होतं. सो त्याचा जो मेन USP येतो तसा आहे की हँडमेड आणि हँडलूम अशा सगळ्या आर्टिस्टना काम करायला जो वेळ द्यावा लागतो तर तो वेळ नक्की द्यावा आणि त्याच्यातनं जे तयार होतं ते त्यांनी इथे येऊन मांडावं. सो तंबू मार्केटचे जर तुम्ही लोगो पाहिला जवळनं, जो आतापर्यंत कधी लोकांनी पाहिला नसेल तर त्यांनी नक्की पाहावा, तर तंबू मार्केटच्या लोगोमध्ये सुद्धा असेच सगळे इन्ग्रेडियंट्स येतात असं आपण म्हणूया, की ज्याच्यामधनं लोक हँडमेड, युनिक, अपसायकल किंवा आपण आता म्हणतोय की बेस्ट आउट ऑफ वेस्ट अशा सगळ्या जॉनरमध्ये अशा सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी स्वतःच्या पॅशनमधनं जसं चालू केलं, जसं तुझं वेगळंच चित्र होतं आणि तू वेगळ्याच क्षेत्रात करतेस आता, सो अशांसाठीचं तंबू मार्केटचा खरं तर जन्म होता. म्हणून आम्ही साधारण 45 डेज थांबतो की जेणेकरून हँडमेड आर्टिस्ट, हँडलूम डिझायनर्स, कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना तो वेळ मिळावा प्रोडक्ट्स तयार करायला, अँड देन तो प्लॅटफॉर्म त्यांचाच आहे. आणि असं होत नाही की एखादा हँडमेड आर्टिस्ट जेव्हा काम करतो तेव्हा ते पहिल्यांदाच त्याचं प्रोडक्ट फिनिश म्हणतो, ज्याला फिनिश असतं किंवा रेडी टू सेल असं नसतं, सो त्याला बरेच प्रयोगातून जायला लागतं, बऱ्याच एफर्ट्समधून जायला लागतं आणि मग ते प्रोडक्ट सेलेबल होतं. सो तो वेळ देता यावा. प्रत्येक वेळेला नवीन आर्टिस्ट असतात, बरेचदा असं असतं की 30-50% नवीन आर्टिस्ट पहिल्यांदा भाग घेतात आमच्याकडे, त्यांची जर्नी तंबू मार्केटमधून चालू होते. सो तेच कारण खरं तर त्याच्यामागे, असं खूप मागे लागून एक्झिबिशन करण्यात आम्हालाही मजा येत नाही, कारण जे थांबून थांबून आणि आपण म्हणतो ना की क्वालिटेटिव्ह काम करण्यात जी मजा आहे ती असं खूप फक्त एक्झिबिशन करण्यात नाही असं मला वाटतं. आणि लग्न पहावं करून मध्ये कोणते ब्रँड्स आहेत? हां येस, सो लग्न पहावं करून आणि घर पहावं बांधून ही जी थीम आहे तर त्याच्याबद्दल सांगायचं तर एक नथीचा ब्रँड आहे. ऑफकोर्स मी इथे कुठल्याही एका ब्रँडचं नाव नाही घेणार, पण ती हँडमेड नथ करते. सो जे आपल्याला फॉरमोस्ट लागतं लग्नासाठी ते. आणि घर पहावं या थीमच्या अंदर असं आहे की जर तुम्हाला नवीन फर्निचर करायचे असतील, लाईट्स करायचे असतील, अगदी तुमचं घर किंवा तुमचा जुना वाडा बंगला असं काही रिनोव्हेशन आणि रिडेव्हलपमेंटला गेलं असेल तर त्या सगळ्यांसाठीचं थोडं ना थोडं काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल, म्हणजे राईट फ्रॉम टाईल्स टू लाईट्स. त्याच्यानंतर जर तुम्हाला अगदी 3D सर्व्हिसेस हव्या असतील, ऑटोकॅड आणि या अशा सगळ्या सर्व्हिसेस पासून, जर तुमची होमस्टेज असतील तर तुम्हाला स्विमिंग पूल पासून सगळं जर स्विमिंग पूल जर तुम्हाला बांधायचं असेल तर अशा लोकांची सुद्धा तिथे स्टॉल्स आहेत. म्हणजे एका छताखाली किती गोष्टी मिळतील, म्हणजे फक्त लग्न ठरवायचं, तुझ्याकडे यायचं, साड्यांपासून दागिन्यांपासून नथींपर्यंत आणि पुढे घरी घर सजवण्यापर्यंत सगळंच तो चालू. आम्ही जेव्हा ही थीम विचारात घेत होतो, टीम जेव्हा बसली होती तेव्हा असं लक्षात आलं की बरेचदा असं होतं की आपल्याकडे लग्न ठरलं की आपण घराचं पण रिनोव्हेशन काढतो आणि मग बोलता बोलता असं लक्षात आलं की अरे हे तर आपण असं उपरोधस्पर म्हणतो की लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून की खूप सारे एफर्ट्स मधनं जायला लागतं, तर हे करायला लागू नये म्हणूनचा हा एपिसोड आहे आमचा. आणि 62वा एक्झिबिशन आहे मेरीगोल्डला, होतं 21-22 जूनला. आणि ह्याच्या बरोबरीने मला अजून एक खात्रीने एका कंपनीचं नाव नक्की घ्यायचंय की वाईड अँगल फोरमची प्रिया गोखले, तिचा इक्वल सपोर्ट आहे या इव्हेंट मध्ये, कारण होम डेकोर सेक्शन जे आहे ते अख्खच्या अख्ख तिच्या क्युरेशनच्या अंडर घडलं. सो त्याच्यामुळे इथे तुम्ही जेव्हा याल त्यावेळेला तुम्हाला तसे प्रोफेशनल कमर्शियल ब्रँड्स पण बघायला मिळतील आणि आपल्यासारखे हे स्टार्टअप ब्रँड पण बघायला मिळतील, की जे एकमेकांना असं प्रमोट करण्यासाठी म्हणा किंवा एकमेकांनी मिळून एकमेकांपर्यंत पोहोचायचं, अजून जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं, सो असे ब्रँड्स पण आहेत आणि प्रोफेशनल कॉर्पोरेट लेवलचे ब्रँड्स पण आहेत. सो दोघांची अशी एक आम्ही ह्यावेळेला मिक्स अशी एक हे केलेली आहे. आणि आय वुड लाईक टू डेफिनेटली थँक्स 3 Cheers. मी 3 Cheers नाव याच्यासाठीच घेते की माझी आणि भक्तीची ओळख खरं तर 3 Cheers आणि तंबू मार्केटची व्हिजिटर अशी आहे. सो व्हिजिटर, फॅन आणि मैत्रीण असा तिचा प्रवास आहे आमच्याबरोबरचा. आणि तिच्या 3 Cheers चॅनलबद्दल आम्हाला नक्की इथे सांगायला आवडेल की खाऊन तर पहा हे तर आता तुम्ही ह्या युट्यूब चॅनलमार्फत बघतातच आहात, म्हणजे युट्यूबच्या चॅनलमधनं तिचं जे चॅनल आहे त्याच्यातनं तुम्हाला ती वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन येते हे बघतातच आहात, पण 3 Cheers हा तिचं चॅनल आहे ज्याच्यामध्ये मी स्वतः जेवढे पॅकफुल प्रोडक्ट्स आहेत
तेवढे सगळ्या पॅकफुल प्रोडक्ट्स ब्रँडना नक्की आवाहन करते की तिच्या थ्रीचर्स या चॅनलला तुम्हाला तुमच्या पॅकफुड कुठल्याही छोट्या स्टार्टअप कुठेही पॅकफुड कॅफे तुमचं जर स्वतःचा कॅटरिंगचा बिझनेस असेल, रेस्टॉरंटचा असेल, तुम्ही जर काही पॅकफूडमध्ये पूर्ण काय म्हणूया इंडस्ट्रीयल लेवलवर काम करत असाल तर अशा सगळ्यांचे एपिसोड्स आणि व्हिडिओज ती करते. सो नक्की तिच्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा, म्हणजे तिचं चॅनल पहा आणि यू कॅन अप्रोच हर टू गेट द व्हिडिओज डन फॉर युअर ब्रँड आणि डेफिनेटली यू विल रीच मोर ऑडियन्स अँड द रिचर ऑडियन्स. येस नक्की. सो आमच्या दोघींचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये बघा आणि चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. तोपर्यंत थ्री चेअर्स. आणि थ्री चेअर्स तू तंबू मार्केट. थँक्यू सो मच.